माननीय राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रातील गंभीर ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आज 8,000 रुपये प्रति हेक्टर ही मदत जाहीर केली आहे. ही रक्कम अत्यंत तोकडी आहे. या परतीच्या मान्सूनमुळं 92 लाख शेतकरी बाधित झाले आहेत. त्याचबरोबर 88 लाख हेक्टर शेतीवरची पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये विदर्भातील कपाशी आणि सोयाबीन, मराठवाड्यातील सोयाबीन तूर, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला ऊस, मराठवाड्यातील फळबागा, संत्र्याच्या बागा, द्राक्ष, डाळिंब, कोकणातील भात पीक हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि त्यामुळं विरोधी पक्षांनी मागणी केल्याप्रमाणे 25,000 रुपये प्रति हेक्टर एवढी मदत ताबडतोब देणं गरजेचं आहे. राज्यपाल महोदय केंद्राकडून जास्तीत जास्त पैसे मिळवायचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करतो.